रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 3 ऑक्टोबरला शिरोळ मधून उमेदवारी अर्ज भरणार. शिरोळ तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बैठक आज 30 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या सदर बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहे. शिरोळ तालुक्यातील दलित पॅथरचे लढाऊ नेतृत्व अरुण रावजी कडाळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत आरपीआर शिरोळ तालुका अध्यक्ष जयपाल कांबळे, तालुका सचिव संजय शिंदे, माजी अध्यक्ष बाबूराव कांबळे, संघटक बाळासाहेब कांबळे, बसवराज कांबळे, युवक आघाडी अभिजित आलास्कर, कांतीनाथ कांबळे, बाबूराव येवळे, कुमार कांबळे, आझाद तहसीलदार, शहराध्यक्ष तेजस कांबळे आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याची शासकीय विश्रामगृह शिरोळ तालुका इथं बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका, जे महाराष्ट्रामध्ये बीजेपी आणि शिवसेनेचं सरकार असल्यामुळं त्या सरकारामध्ये आजपर्यंत आपल्याला आतापर्यंत सत्तेचा वाटा दिला गेलेला नाही, म्हणून या शिरोळ तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी अरुणरावजी कडाळे साहेब यांची उमेदवारी 3 ऑक्टोबर गुरुवार या दिवशी सकाळी 11 वाजता शिरोळ तहसील कार्यालयावरती भव्य संख्येच्या वतीनं मोठ्या संख्येनं अर्ज भरण्यात येईल अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शिरोळ तालुका सचिव म्हणून या बैठकीमध्ये मी जाहीर करीत आहे. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल.